नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आहार, विहार, व्यायाम आणि निद्रा यांचा तोल साधणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असते. तरीसुद्धा समजा एखाद्या आजारानं आपल्याला गाठलंच तर त्याचा धीरानं सामना करणं, योग्य उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेणं, याद्वारे त्यातून सही सलामत सुटका करून घेता येते. अर्थात हे कधी शक्य होतं? तर जेव्हा वेगवेगळ्या आजारांविषयी आपल्याला माहिती असेल, त्याची लक्षणं आणि त्याचे उपाय माहिती असतील, तज्ज्ञांचं मार्गदर्शन योग्य पद्धतीनं कुठे मिळेल हे जेव्हा माहिती असेल तेव्हा. आणि म्हणूनच या कार्यक्रमातून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो वेगवेगळे आजार, त्याची लक्षणं आणि त्यावरचे उपाय याविषयीची माहिती. आजच्या या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत हिमोफिलिया या आजाराविषयी. माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आल्या आहेत डॉक्टर सोनाली साळवी. डॉक्टर सोनाली साळवी या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. आज आपण हिमोफिलिया या आजाराविषयी बोलणार आहोत आणि तुमच्याकडून सुरुवातीला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की हा आजार नेमका काय आहे, कारण या आजाराचं नावही फारसं परिचित नाही आहे अधिकाधिक लोकांना. हो, बरोबर आहे. हिमोफिलिया हा आजार फारसा प्रचलित नाही आहे, पण हिमोफिलिया ह्या शब्दातच त्याचा अर्थ थोडाफार दडलेला आहे. तर हिमो म्हणजे रक्त आणि फिलिया म्हणजे त्याच्याबद्दल असणारे आकर्षण किंवा अफिनिटी. तर ह्या आजारामध्ये रुग्णास रक्तस्राव झाला तर तो सहजगत्या थांबत नाही आणि ते थांबवण्यासाठी काही विशिष्ट उपचार घ्यावे लागतात आणि तरच तो रक्तस्राव थांबतो. अच्छा, म्हणजे हा आजाराचं कदाचित नाव माहीत नसेल पण अनेकांना हे अनुभवाने ओळखीचं झालेलं असेल की आपल्या मुलाला काहीतरी छोटीशी जखम होते आणि इतर मुलांच्या तुलनेमध्ये ती पटकन थांबत नाही त्याचं रक्त. तर या आजाराची, हा वेगळा आजार आहे खरं तर, याची कारणं काय आहेत? ह्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे जनुकीय बदल. तर हा जनुकीय बदल कसा येतो? तर आपल्या शरीरामध्ये दोन गुणसूत्र असतात, एक्स आणि वाय. तर पुरुषामध्ये हा एक्स आणि वाय जो गुणसूत्राचं जे कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये एक्स गुणसूत्र आईकडून आलेलं असतं. तर आई जर वाहक असेल तर पुरुषाला तो आईच्याकडून आलेला असतो आजार. आणि स्त्री ही वाहक असते त्यामुळे स्त्रीला हा आजार जाणवत नाही किंवा तिच्यामध्ये लक्षणं दिसून येत नाहीत, तर पुरुषामध्ये ही लक्षणं दिसून येतात. तर शक्यतो आईच्या नातेवाईकांपैकी जर कोणाला हा आजार असेल तर तो पुरुषाला होण्याचे जास्त चान्सेस असतात. डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की स्त्रीकडून पुरुषाकडे हा आजार येतो आणि स्त्रीला आजार असला तरी लक्षणं जाणवत नाहीत, तर अशी कुठली लक्षणं आहेत की ज्यामुळे कळेल की आपल्या घरातल्या मुलाला हा आजार आहे? लक्षणं ह्याची लहान मुलांमध्ये जर आपण पाहिलं तर हिरडीतून किंवा दात येताना रक्तस्राव होणे, किंवा ती मुलं जेव्हा रांगायला लागतात तेव्हा धडपडतात, त्यावेळेस खाली पडतात, तर त्यांचं अंग काळं निळं पडणं किंवा सांध्यावर सूज येणं, अशी ही जी लक्षणं आहेत ती दिसू लागतात. आणि थोडंसं मुलं मोठी झाली की त्यांना सांध्यामध्ये रक्तस्राव होणे किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना कापलं आहे किंवा काही इजा झाली आहे खेळता खेळता खरचटलं, तर अशा ठिकाणी रक्तस्राव थांबत नाही. तर ही काही प्राथमिक लक्षणं आहेत की ज्याच्यानी आई वडिलांनी ही लक्षणं जर पाहिली आपल्या मुलांमध्ये तर त्यांनी डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं. डॉक्टर, ह्याला जोडून असं विचारावं असं वाटतं की लहान मुलांच्या बाबतीत लसीकरण हा एक मोठा भाग असतो जो आपण त्यांच्या भविष्याची भवितव्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने करत असतो. तर छोटंसं खर्चटलं तरी ज्या मुलाचं रक्त थांबत नाही त्यांना हे लसीकरण इंजेक्शन्सही कशी दिली जातात आणि त्यानंतरची काळजी काय असते? आता खरं पाहता ह्या मुलांचं जे स्वाभाविक मोठं होणं जे असतं किंवा त्यामध्ये क्रिया ज्या असतात त्या सर्व क्रियांमध्ये अडथळा येऊ शकतो. शाळेला जाण्यापासून ते इतर गोष्टी, आता लसीकरण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की आजकाल तुम्ही पाहतात की नवीन नवीन आजार आणि त्यांच्यावरच्या लसी उपलब्ध झाल्यात, पण त्या लसीकरण करतेवेळेसुद्धा जर ती लस स्नायूमध्ये द्यायची असेल तर त्या ठिकाणी मोठी रक्ताची गाठ होऊ शकते. त्यामुळे ह्या मुलांचं लसीकरण तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांकडेच करण्यात यावं, कारण त्या लसीकरण केल्यानंतर
व्यवस्थित दाब देऊन किंवा त्या ठिकाणी बर्फ लावून किंवा इतर काही उपचार करायचे असल्यास ते डॉक्टरांकडे सहजगत्या होऊ शकतात. आणि रक्तस्राव आपण जे इतर मुलांना लस देतो त्यानंतर फार लगेच थांबतो, पण ह्या मुलांमध्ये 10 ते 12 मिनिटांपर्यंत आपल्याला प्रेशर देऊन ते थांबवावं लागतं. तर ह्या गोष्टींसाठी त्यांनी तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञांकडेच जावं डॉक्टर. पण मग ह्या मुलांची बाकीची जी वाढ असते ती इतर सर्वसामान्य मुलांसारखी असते? बौद्धिक वाढ तर सर्वसामान्य मुलांसारखीच असते, पण काही वेळेस जर बालपणीच त्यांना स्नायू किंवा गुडघ्यामध्ये किंवा इतर सांध्यांमध्ये रक्तस्राव वारंवार होत असेल तर ही मुलं शाळेत गेली किंवा काही त्यांना लागलं तर त्यांना दुखापत जी होते तेव्हा त्यांचं सूज आहे ती लवकर कमी होत नाही. जोपर्यंत पटकन उपचार घेतले जात नाहीत तोपर्यंत सूज कमी होत नाही आणि ते दुखण्यामुळे त्यांची शाळा चुकणे किंवा अभ्यासक्रमात लक्ष न लागणे अशा गोष्टी होतात. तसेच ह्या मुलांचं जेव्हा निदान होतं त्यावेळेस शिक्षक आणि पालकांनाही फार त्याच्याबद्दल चिंता असते, कारण आपलं मूल जेव्हा शाळेला जातं तेव्हा ते पडतं त्याला काही लागलं तर काय होईल, किंवा शिक्षकांनाही वाटतं की अरे हा मुलगा पडला तर, किंवा इतर मुलांनी काही खेळण्यामध्ये इजा केली तर, असे अनेक प्रश्न असतात त्यांच्या मनामध्ये. मी हे विचारणारच होते जोडून तुम्हाला की अशी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्या शिक्षकांची सुद्धा एक वेगळी जबाबदारी या मुलांप्रती वाढत असणार आहे, तर अशा शिक्षकांना तुम्ही काही सांगाल का? अर्थातच. आणि आमच्या अनुभवात असं दिसून आलं आहे की ज्या मुलांना हिमोफिलिया आहे त्या मुलांचे शिक्षक अतिशय जागरूक असतात आणि ते वर्गातील इतर मुलांनाही त्याबद्दल सांगतात की अरे मुलांनो ह्यांची थोडी ह्या मुलाबरोबर थोडंसं तुम्ही सौम्यतेने वागा, आणि त्यांना पुढे बसवणे किंवा त्यांच्या इतर गोष्टींकडे लक्ष देणे हे मला वाटते फार त्यांचं मोलाचं आम्हाला योगदान झालेलं आहे. तसंच व्यायामाचे प्रकार जे आहेत ते घेताना शिक्षक खास काळजी घेतात अशा मुलांची, तर तेही आम्हाला दिसून आलेलं आहे. डॉक्टर, सुरुवातीला तुम्ही म्हणालात की पुरुषांना हा आजार होतो, स्त्रिया वाहक असतात आणि स्त्रियांना लक्षणं जाणवत नाहीत, तर हा पुरुषांनाच का होतो, याचं काही कारण आहे का विशेष? पुरुषांनाच होतो कारण एक्स क्रोमोझोम त्यांना आईकडून आलेला असतो आणि त्याच्यामधली जी जीन असते ती त्या लक्षणांना कारणीभूत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक्स क्रोमोझोम किंवा एक्स गुणसूत्र जे ज्याच्यामध्ये डिफेक्ट असतो तर त्याच्यानी फॅक्टर 8 किंवा 9 हे आपल्या शरीरामध्ये बनत नाहीत. आणि फॅक्टर 8 आणि 9 न बनल्याने हे जे नॉर्मली आपली जी क्लॉटिंग प्रोसेस असते की रक्त गोठण्याची जी क्रिया असते ती घडून येत नाही. तर काही 8 हा सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात ह्या रुग्णांमध्ये आढळतो आणि 9 प्रमाण कमी आहे, पण आहे म्हणजे बरेच रुग्ण आहेत आमच्याकडे की ज्यांना 9 डेफिशियन्सी असते. आजाराची तीव्रता कमी अधिकता असणं हे त्यातली काळजी करण्याजोगी गोष्ट ही आहे, तर अशी कमी अधिकता तीव्रता काय असते आणि कुठल्या वेळेला डॉक्टरांकडे जाणं जास्त आवश्यक असतं? या आजाराचं जर आपण वर्गीकरण करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र असे 3 स्वरूप असतात. फॅक्टर 8 जे आहे 8 फॅक्टर ते जर 1% कमी असेल तर तो तीव्र आजार असतो. मोस्टली जे आपल्याकडे येणारे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सिव्हिअर किंवा तीव्र प्रकाराचा आजार हा जास्त प्रामुख्याने आढळतो. सौम्य प्रकाराचे किंवा मध्यम प्रकाराचे जे रुग्ण असतात त्यांना जोपर्यंत काही इजा होत नाही आणि रक्तस्राव थांबत नाही तेव्हाच ते लक्षात येतं, पण जे तीव्र स्वरूपाचे जे किंवा less than 1% आपण जे म्हणतो त्यांना काहीही इजा न होता सुद्धा सांध्यांमध्ये किंवा इतर अवयवांमध्ये रक्तस्राव होतो. आता काही रुग्ण आमच्याकडे अशा कंडिशनमध्ये आले की त्यांना डोकं दुखणे किंवा पोटात दुखणे अशा कंडिशननी आले आणि जेव्हा त्यांचा CT स्कॅन किंवा शारीरिक तपासणी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला होता. तर इतर कुठल्याही अवयवांमध्ये न रक्तस्राव होता थेट मेंदूमध्ये रक्तस्राव झालेली रुग्णही आमच्याकडे आलेले आहेत. तर वरकरणी दिसत नाहीये पण कुठेतरी अंतर्गत रक्तस्राव झालेला आहे हे कसं लक्षात घ्यायचं पालकांनी किंवा घरातल्या माणसांनी? जर लहान मूल असेल तर लहान मूल डोकं दुखतंय म्हणून रडायला लागलं किंवा मुलाला काही वेगळे चिन्ह दिसू लागले की तो एखादी हातपाय हलवत नाहीये किंवा अपस्माराचा झटका देखील काही मुलांना येऊ शकतो, आणि अशा वेळेस अशी ॲबनॉर्मल जे साइन्स असतात किंवा विचित्र लक्षणं आपण म्हणू ती आल्यास पालकांनी ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायचे. तसंच मोठ्यांमध्ये फार तीव्रतेने डोकं दुखतं,
कधीकधी पोटात रक्तस्राव झाल्यास रक्ताचे उलट्या होणं किंवा पोट दुखणं किंवा लघवीतून रक्तस्राव होणं, काही काही वेळेस स्नायू, पाठीचे जे स्नायू असतात त्यातला एक मोठा स्नायू असतो ज्याचं नाव सोयास मसल असतं, त्याच्यामध्ये ब्लिडिंग झाल्यास रुग्णास पाय ओटीपोटीत असं घेऊन थांबावं लागतं, कारण पाय सरळ केल्यास त्याला दुखणं थांबत नाही. तर अशी काही लक्षणं असतात की ज्याच्याने आपल्याला कळू शकतं की ह्यांना ब्लिडिंग किंवा रक्तस्राव झालेला आहे. डॉक्टर, या आजाराचे पण दोन प्रकार आहेत असं म्हटलं जातं, तर ते नेमके काय आहेत आणि कशामुळे आहेत? तर फॅक्टर 8 म्हणजे आपल्याला रक्त गोठण्यासाठी साधारणपणे 13 घटक आवश्यक असतात. सुरुवातीला जेव्हा इजा होते तेव्हा प्लेटलेट्स एक टेम्पररी, प्लेटलेट्स म्हणजे ज्या आपण रक्तातील पांढऱ्या पेशी म्हणू शकतो, त्या एक छोटासा तिथे गुठळी तयार करतात रक्तस्रावाच्या ठिकाणी, आणि ती गुठळी पक्की होण्यासाठी आपल्याला पुढचे 13 फॅक्टर्स लागतात. आणि ते 13 फॅक्टर्स जे असतात त्यांचं एक आपण म्हणतो की एक ऑर्केस्ट्रा किंवा त्यांचं एक हार्मोनियस वेने ते ॲक्ट करत असतात. तर त्या प्रक्रियेत आपल्याला 8 आणि 9 हे अतिशय महत्त्वाचे घटक असतात. 8 फॅक्टर 8 ची कमतरता ही अतिशय ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की 8 आणि 9 मध्ये 8 फार सर्वसाधारणपणे आढळतो आणि 9 चं प्रमाण कमी आहे. पण 8 कमतरता, फॅक्टर 8 ची कमतरता असलेल्या रुग्णास फॅक्टर 8 चं इंजेक्शन दिलं तरच ते रक्तस्राव थांबू शकतो. तसंच फॅक्टर 9 ची कमतरता, ह्याला क्रिसमस डिझीज असं नाव आहे, आणि त्या आजारामध्ये फॅक्टर 9 दिलं जातं. पुढचा प्रश्न असा आहे की याच्यावर उपचार कोणत्या प्रकारचे आहेत? हो, तर उपचारासाठी आपण आधी 2 प्रकारचे रुग्ण आपण पाहतोय की ज्यांना ऑलरेडी हिमोफिलिया हा आजार अनेक वर्ष आहे, आणि आता उपचाराची सुरुवाती आधी आपण एक ह्यांचं आत्तापर्यंत जी ज्यांना हिमोफिलिया आहे त्या रुग्णांना आत्तापर्यंत त्यांचं काय स्टेटस आहे हे आपण पाहून घेऊया. आता जी मुलं मोठी झालेली आहेत ज्यांना वारंवार रक्तस्राव होतो, आता एखादा सांधा जर आपण बघितला तर फॉर एक्झाम्पल आपले गुडघे आहेत, गुडघ्यामध्ये त्याला 3 पेक्षा जास्त वेळा जर रक्तस्राव झाला असेल 1-6 महिन्याच्या कालावधीमध्ये तर त्याला टार्गेट जॉईंट असं म्हटलं जातं. आणि वारंवार असं रक्तस्राव होऊन होऊन त्या गुडघ्याची हालण्याची क्षमता कमी झालेली असते, फ्लेक्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती कमी झालेली असते, त्यामुळे अशा रुग्णांना कायमचं अपंगत्व देखील येऊ शकतं. बरेच आता आपण रुग्ण पाहतोय तर बऱ्याच जणांना आधीच्या उपचार पद्धतीमध्ये फॅक्टरचा समावेश नव्हता, त्यामुळे जे आता मोठे झालेले आहेत की जे आता 25 किंवा 30 मध्ये आहेत त्यांना खरोखर ह्या गोष्टींनी अपंगत्व आलेलं आहे. पण आता तरुण मुलं जी आपण बघतोय त्यांना आपण वेगळ्या पद्धतीने उपचार देऊ शकतो. आता पहिलं आपण ऑन डिमांड थेरपी किंवा ब्लिडिंग झाल्यानंतरचा जो ट्रीटमेंट असते त्याच्याबद्दल पाहूया. ब्लिडिंग झालंय हे आम्ही कसं ओळखतो किंवा रुग्णांनी कसं ओळखावं? तर आपल्या सांध्यामध्ये दुखायला सुरू होतं. दुखणं म्हणजे कमी प्रमाणात दुखू शकतं सुरुवातीला, नंतर ठणक लागणे ज्याला आपण म्हणतो ते सुरुवात होते, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सूज येऊ लागते. तर सूज येणं ही फार नंतरची गोष्ट आहे, पण दुखू लागल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास डॉक्टर पहिलं त्यांचं शारीरिक तपासणी करतात, त्याच्यानंतर गुडघ्यावर जर आपण हात ठेवला तर तो गरम लागतो, सांधा इतर सांध्यांपेक्षा गरम लागतो, ह्याचाच अर्थ असा की सांध्यामध्ये रक्तस्राव झालेला आहे. आणि ह्याद्वारे डॉक्टर सूज आणि इतर त्यांचे काही परिमाण असतात ते तपासून असा निष्कर्ष काढतात की ह्या व्यक्तीला रक्तस्राव झालेला आहे. डॉक्टर, खूप छान माहिती आपण प्रेक्षकांना देत आहात. अजून थेट उपचारांविषयी सविस्तरपणे आपण जाणून घेऊयाच, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अरे मला चढलीच नाही, मी दारूला शिवलोच नाही. अस दारूला शिवलाच नाही, मग दडून का म्हणून बसला होता? नाव काय ग तुझं? गौरी हनुमंत चौधरी, मुक्काम पोस्ट, ओडेगाव, तालुका रंगत. प्रसारण बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता. पिंपळपान सुवर्ण क्षण, प्रायोजक सपट परिवार चहा, माझा चहा माझा परिवार. सुपरहिट मराठी चित्रपट सारेच सज्जन. पैशासाठी जन्म माझा, पैसा हा संसार, पैशावरी रचतो मी पैशाचा डोंगर. तो एकच एक काम चिकाट्याने का नाही करत? तू पत्रकार, डायरेक्ट पेपरात छापून टाकशील.
अगादी 25 लाख मिळू दे तरी. प्रसारण शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर दुपारी 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. सर्व दुःखांपासून मुक्ती कशी काय मिळू शकते, शुद्ध प्रेम म्हणजे काय, कायमची चिंता कशी दूर होऊ शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील पूज्य दीपकभाई देसाई यांच्याद्वारे सह्याद्री वाहिनीवर. वेळ आली जागे होण्याची, रोज सकाळी 7 वाजता. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण जाणून घेतो आहोत हिमोफिलिया या आजाराविषयी, त्याच्या लक्षणांविषयी आणि त्यावरच्या उपचारांविषयी. विश्रांतीपूर्वी आपण उपचार याविषयी बोलत होतो आणि तुम्ही महत्त्वाचं एक प्रेक्षकांना आता सांगितलं होतं की तुमच्या सांध्यामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी अंतर्गत जर रक्तस्राव असेल तर तो जो ठणका असतो तो नॉर्मल वेदनेपेक्षा जास्ती असतो आणि तो भाग गरम झालेला असू शकतो, तर ते बघून वेळी डॉक्टरांकडे धाव घ्यावी. यानंतरचे उपचार काय असतात? डॉक्टरांकडे धाव घेता घेताच काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात असं आम्हाला वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे तो भाग हलू नाही द्यायचा. समजा तुम्ही रिक्षामध्ये डॉक्टरांकडे चालला असाल तर तो पाय आहे त्या स्थितीत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी दुखतं किंवा तो पाय जास्तीत जास्त न हलवता रुग्णालयात यावं. दुसरी गोष्ट, बर्फाचा खडा जर आपल्याला मिळत असेल तर बर्फाचा खडा एका सुती कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित त्याच्याने जर आपण सांध्याला तो लावत आलात रुग्णालयापर्यंत तर ब्लिडिंगचं किंवा रक्तस्रावाचं प्रमाण कमी होऊ शकतं. बाकीच्या डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली त्याच्यानंतर आपल्याला फॅक्टर 8 किंवा 9 जो काही आपला आजार आहे तो आपण जसं डॉक्टरांना सांगता तो सांगितल्यानंतर आपण एक इंट्राविनस लाईन किंवा आपण स्कॅल्प वेननी एक आपल्याला शिरेमध्ये आपण एक सुई लावतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टरचं इंजेक्शन आपल्याला इंट्राविनसली किंवा शिरेतून द्यावं लागतं. आता हा डोस जो आहे हो तो आपल्या वजन असतं त्याच्या हिशेबाने असतो, तर तो डोस आपल्या डॉक्टरांनी ठरवल्याप्रमाणे तुम्हाला देण्यात येईल आणि त्याच्यानंतर सूज जी आहे ती कमी कमी होत जाते आणि दुखण्याचं प्रमाणही कमी होतं. डॉक्टर, तुम्ही आता इंजेक्शनचा उल्लेख केलात म्हणजे एक सुई व्हेनमध्ये लावली जाते आणि उपचार केले जातात, पण या रुग्णांना छोटीशी जखम झाली तरी रक्तस्रावाची शक्यता असते, मग हा उपचार कसा केला जातो, कोणती काळजी रुग्णालयात घेतली जाते? अगदी बरोबर, तज्ज्ञ नर्सेस किंवा तज्ज्ञ डॉक्टर तुमच्या नसेमध्ये व्यवस्थितपणे सुई लावतात. सुई लावल्यानंतर जेव्हा आपण फॅक्टर देतो तर फॅक्टर दिल्यानंतर फॅक्टर 8 ची मात्रा आपल्या शरीरामध्ये वाढते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया पूर्ववत होते. त्याच्यामुळे मनामध्ये शंका असणं की आपल्याला सुई लावल्याने काही इजा होणार आहे किंवा रक्त थांबणार नाही ही मनातून काढून टाकावी. आणि बरेच रुग्ण आहेत आमच्याकडे की जे स्वतः देखील शिकलेत आणि त्यांनी स्वतः IV इंजेक्शन्स घेण्याची जी प्रोसेस आहे ती आत्मसात करून अतिशय त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर या रुग्णांसाठी आहार विहार खाणं पिणं याचे काही वेगळे नियम असतात का? त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने ह्या मुलांची वाढ व्हावी अशी पण काळजी घ्यावी लागते? अगदी बरोबर आहे. या मुलांना वारंवार रक्तस्राव होऊन त्यांचा एखादा अवयव तो नीट कामात येत नसल्यामुळे त्यांना स्नायूंचे विकारी देखील होऊ शकतात. स्नायू जे त्यांच्या किशोरवयात बळावायला पाहिजेत ते कमजोर होऊ लागतात कारण त्यांचा वापर झालेला नसतो. त्यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी आपल्याला आहाराकडे अतिशय जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यांना प्रथिनयुक्त आहार द्यावा लागतो, उदाहरणार्थ दूध, अंड्यातलं पांढरं ह्या गोष्टी आणि कडधान्य भरपूर प्रमाणात ही त्यांनी घेणं अपेक्षित आहे. आणि अशा अवस्थेत जेव्हा वाढ होत असते शरीराची त्यावेळेस स्नायूंना बळकट करण्यासाठी आपल्याला आहाराबरोबर व्यायामाची देखील गरज आहे, ती आपण पुढे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच. डॉक्टर, ह्या प्रकारचे जे रुग्ण आहेत की एकदा पालकांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाला हिमोफिलिया हा आजार आहे तर त्यांना सातत्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते का? हो, हा आजार असा आहे की ज्याच्यामध्ये सातत्याने डॉक्टरांचं मार्गदर्शन त्यांना लागत असतं कारण फॅक्टरचे आता पहिली गोष्ट म्हणजे निदान करण्यापासून, निदान जर आपण करायचं म्हटलं तर काही टेस्ट असतात की सर्वात महत्त्वाची म्हणजे APTT नावाची टेस्ट असते, ती टेस्ट करून घेणं, त्याच्यानंतर फॅक्टरच्या ज्या कमतरता असतात त्या जाणून घेणं, इथपासून आपल्याला निदानापासून ते त्या उपचारासाठी किंवा ज्या ज्या त्यांना रक्तस्राव होतो किंवा आधीमध्ये काही त्रास झाल्यास
त्यांना निरंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यात राहावं लागतं. आता आपण सतत या रुग्णांना कशा पद्धतीच्या मार्गदर्शनाची गरज असते ते पाहिलं, आणि व्यायामाचाही उल्लेख आला की त्यांचे स्नायू ताकद किमान ताकद त्याची राहावी म्हणून. तर त्या दृष्टीने मी असंही ऐकलं की फिजिओथेरपी हा या मुलांसाठी एक अतिशय आधार देणारा उपचार असतो, तर तो काय आहे, कशा पद्धतीने करून घेतलं जातं? फिजिओथेरपी हा जो आहे, आपण जे म्हणालात, कधी कधी आम्ही म्हणतो की फॅक्टर आणि फिजिओथेरपी हे अगदी बरोबरीचे आपल्याला उपायकारक योजना आहेत. आणि फिजिओथेरपिस्ट ज्यांनी ह्या विषयामध्ये प्राविण्य मिळवलेलं आहे, अशा एखाद्या फिजिओथेरपिस्टकडे जर आपण सल्ला घेतला तर आपल्याला जॉईंट्सवरती होणारा स्ट्रेस कमी करता येतो आणि आपल्या दैनंदिन ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आणता येऊ शकते. कधी कधी आम्ही असं करतो की रुग्णाला रोज किमान 8 ते 10 दिवस फॅक्टर देतो आणि फॅक्टरच्या कव्हरखाली आपण व्यायाम, विविध प्रकारचे व्यायाम घडवून आणत असतो. असे व्यायाम केले की सांध्याच्या आजूबाजूला जे स्नायू असतात ते बळकट होतात आणि स्नायू डिस्टेबिलाइज किंवा निरुपयोगी होण्यापेक्षा त्या आजूबाजूचे स्नायू बळकट होऊन त्याला आधार देतात. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिओथेरपी सोबतच मला एक उल्लेख करावा असं वाटतो की सर्वांनी या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण द्यावं. पोहल्यानी पोहणे हा व्यायाम अतिशय मी म्हणेन की टॉप लिस्टमध्ये आहे, कारण पोहल्यानी आपल्या सांध्यांवरती प्रेशर येत नाही. सो प्रेशर न घेता आपण पाण्याच्या प्रवाहात जर आपण व्यायाम केला तर सांध्यांवरती कुठलाही ॲडिशनल स्ट्रेस न घेता आपण स्नायू बळकट करून घेऊ शकतो. ही अतिशय नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे की या मुलांचं शरीर बळकट होण्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी आपण काय करावं असा प्रश्न पालकांना पडू शकतो. तर डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे पोहणं हा खूप अतिशय सुंदर असा व्यायाम आहे, आनंद देणारा खेळ आहे आणि तो शहरापासून खेड्यापर्यंत सगळीकडे उपलब्ध असणारा खेळ आहे. आता आणखीन पुढची माहिती आपण घेणारच आहोत, पण छोट्याशा विश्रांतीनंतर. तू असा मुलगा असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. अंशुली मला सगळं सांगितलं. अंशुल, तू त्याला कसा ओळखतोस? आज तुमचा निर्णय काहीही असू दे, पण एका आईचा सल्ला आहे की जर तुम्ही लग्नाचा निर्णय घेतलात तर तो योग्यच ठरेल. मॅडम, काय नाव म्हणाला त्यांचं? दैवाचा हा खेळ निराळा, सोमवार ते गुरुवार रात्री 8 वाजता. अजनबी बन जाए हम दोनों. चुपके चुपके चारी पुरवैया मेरा बरसे गुनगुना रहे. तराने पुराने प्रसारण सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार रात्रो 10:30 वाजता. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सुपरहिट मराठी चित्रपट सारेच सज्जन. पैशासाठी जन्म माझा पैसा हा संसार, पैशावरी रचतो मी पैशाचा डोंगर. तू एकच एक काम चिकाटीने का नाही करत? तू पत्र घर डायरेक्ट पेपरात छापून टाकशील, अगदी 25 लाख मिळू दे तरी. प्रसारण शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर दुपारी 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेतो आहोत हिमोफिलिया या आजाराविषयी, आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सोनाली साळवी. या रुग्णांना अन्य वेगवेगळ्या आजारांनाही सामोरं जावं लागत असेल किंवा या आजारातून गुंतागुंत म्हणून वेगळ्या प्रकारचे काही आजार निर्माण होत असतील, तर अशा वेळेला डॉक्टर म्हणून तुम्ही काय करता?
अशा रुग्णांना दोन प्रकारच्या गुंतागुंत असतात. एक की ज्या हिमोफिलियामुळे की जे रक्त न गोठल्यामुळे, आणि दुसऱ्या की ज्या सर्वसामान्य आपल्यासारख्यांना होतात तशा. तर ह्याच्यामध्ये गुंतागुंतींचं प्रमाण सर्वात जे आपण म्हणतो की अलार्मिंग किंवा जे अतिशय घातक असू शकतं रुग्णाच्या जीवितास, तर अशामध्ये मेंदूतील रक्तस्राव ह्याला मी म्हणेन, आणि दुसरं म्हणजे पोटात किंवा अंतर्गत किडनीमध्ये किंवा लिव्हरमध्ये रक्तस्राव होणे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया लागू शकते रुग्णास. आता मेंदूमध्ये जर जशी की मी आधीच लक्षणं सांगितली की डोकं दुखणं किंवा फिटचा झटका येणं ह्या सगळ्या, किंवा उलटी न थांबणं, ह्या ज्या ही जी सर्व लक्षणं आहेत ही मेंदूत रक्तस्राव झाल्याची लक्षणं आहेत. आणि अशा रुग्णात ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना जास्त प्रमाणात, म्हणजे जे आपण इतर रक्तस्रावात जो डोस वापरतो त्याच्या दुप्पट डोसमध्ये आपल्याला ह्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते, आणि सीटी स्कॅन करून आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागतो की अशाच न्यूरोसर्जरीची आवश्यकता आहे किंवा नाही. आणि डॉक्टर, तुम्ही महत्त्वाचा उल्लेख जो केलात की अपघातामध्ये असा जर रुग्ण सापडला तर प्रथमोपचार किंवा तातडीचा उपचार म्हणून काही करावं त्याच्या बरोबरीच्या माणसांनी असं काही सांगता येईल? हो, शक्यतो हिमोफिलिया असणाऱ्या रुग्णांकडे कार्ड असतं, हिमोफिलिया कार्ड, तर ते सोबत नेतातच रुग्ण आपले. पण तसं जरी नसेल आणि जरी समोरच्या व्यक्तीला कळलं की ह्याला रक्त न थांबण्याचा आजार आहे, तर त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे जिथून रक्तस्राव होतोय त्या ठिकाणी खूप जोरात दाब द्यायचा आहे, आणि तो एक साधारणपणे 10 ते 15 मिनिटं दाब दिल्यानंतर काही कालावधी तो सोडायचा आहे दाब. आणि दाब देऊन आणि त्याच्यावर शक्य झाल्यास बर्फ लावून जर आणला रुग्णालयात तर हे रक्तस्रावाचं प्रमाण काही अंशी कमी करता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तो भाग अतिशय काळजीपूर्वक आणि न हलवता जर आणला, की जे इतर आपण अस्थिव्यंगोपचारात आपण सांगतो की तो भाग तसाच्या तसा व्यवस्थित मोबिलाइज करा, हे जर जसं आपण सांगतो तसं त्यांनी कॅरी आउट केलं तर ते अतिशय हितावह ठरेल पेशंटसाठी. आणि सर्जरीविषयी आपण बोलत होतो तर सर्जरीनंतर घ्यावयाच्या ज्या काळजीचे प्रकार असतात तर इथेही काळजी थोडी अधिक घ्यावी लागत असेल, तर त्याबद्दल काय म्हणू शकतो? आता वारंवार जे मी म्हणाले मगाशी की वारंवार जर गुडघ्यामध्ये किंवा घोट्यामध्ये रक्तस्राव होत असेल तर अशा रुग्णांना सर्जरी म्हणजे त्यांना एकतर सायनोवेक्टॉमी नावाची शस्त्रक्रिया असते, ती त्या सर्जरीला फार म्हणजे काळजी घेण्यासारखं असं नसतं किंवा भूल फार कमी प्रमाणात लागते. पण जे जॉईंट रिप्लेसमेंट असतं की जे आपण ऑस्टिओआर्थरायटिस सारख्या कंडिशनसाठी करतो, ते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी काही रुग्णांमध्ये लागू शकते. आणि त्यांच्यामध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि करण्याच्या आधी काही फॅक्टरचं प्रमाण आहे, ते आपल्याला दर आठवड्याला किंवा दर आठवड्यातून 2 वेळेस असं घ्यावं लागतं. आणि तेच प्रमाण आपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर चालू ठेवतो की जेणेकरून शस्त्रक्रियेनंतर सांध्यामध्ये रक्तस्राव होण्याचं प्रमाण कमी व्हावं. डॉक्टर, एकूणच ह्या रुग्णांनी कुठल्याही आजारामध्ये कुठल्या स्थितीत आपल्या डॉक्टरांकडे जावं? कारण असं आहे की साधा सर्दी तापापासूनचा कुठलाही आजार असला तरी जो सामान्य माणसांना आहे तो ह्या रुग्णांनाही होत असेल. हो, अगदीच तुमचा प्रश्न अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्याबद्दल मी एवढं सांगू इच्छिते की सर्दी खोकला किंवा इतर जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये जी औषधं लागतात आपल्याला ती नेहमी आपल्या डॉक्टरांना सांगूनच घ्यावीत. कारण काही औषधं जी पेन किलर्स आहेत ती रुग्णास हिमोफिलिक रुग्णाने जर घेतली तर रक्तस्रावाचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये पॅरासिटॅमॉल नावाचं जे औषध आहे ते सर्वसाधारणपणे हिमोफिलिक रुग्णांमध्ये सेफ आहे, किंवा जे आपण डॉक्टरांच्या सल्ला घेण्याआधी किंवा डॉक्टरांपर्यंत पोचेपर्यंत आपण घेतलं तर फार आपल्याला हानी होणार नाही. पण इतर कोणतंही औषध जर तुम्हाला घ्यायचं असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेलं आवश्यक राहील, कारण ह्याच्यामध्ये गुंतागुंत आणि ब्लिडिंगचं प्रमाण जास्त राहू शकतं. पण मग असं कुठलं ठळक औषधं सांगता येतील का की जे टाळणं आवश्यक आहे असं? हो, ज्याला आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणतो की डायक्लोफेनॅक किंवा आयब्युप्रोफेन किंवा इतर ह्याच संवर्गातील ॲस्पिरिनसारख्या गोळ्या, डिस्प्रिन किंवा जे आपण म्हणतो कॉमनली, ह्या गोळ्या प्रकर्षाने टाळाव्यात रुग्णांनी. कारण असं केल्यास रक्तस्राव रक्त गोठण्याचं प्रमाण आणखीन कमी होईल आणि अंतर्गत रक्तस्राव होण्याचे चान्सेस वाढतात. खरं म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे की कुठलंही औषध
खर तर कोणीच मनानं घेऊ नये, पण काही वेळेला असं होतं की पटकन जवळच्या दुकानामध्ये घेतलं किंवा घरात उपलब्ध आहे ती गोळी आपण घेतली. हिमोफिलियाच्या रुग्णांच्या बाबतीत असं कधीही कुणीही करू नये की सहज उपलब्ध आहे म्हणून आपण तात्पुरती गोळी दिली. त्यापेक्षा आपले जे नेहमीचे डॉक्टर आहेत, पहिल्यापासूनचे जे या रुग्णाचे डॉक्टर आहेत, त्यांना कन्सल्ट करावं किंवा कुठल्याही औषधाकरिता कुठल्याही आजाराकरिता डॉक्टरांकडे गेलो तरी त्यांना पूर्वकल्पना द्यावी. म्हणजे मग त्या डॉक्टरांना उपचार करणं, औषध योजना करणं हे खूप सोपं जातं. यानंतर अधिक माहिती आपण घेणार आहोत, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. सुपरहिट मराठी चित्रपट सारेच सज्जन. पैशासाठी जन्म माझा पैसा हा संसार, पैशावरी रचतो मी पैशाचा डोंगर. तू एकच एक काम चिकाट्याने का नाही करत? तू पत्र घर डायरेक्ट पेपरात छापून टाकशील, अगदी 25 लाख मिळू दे तरी. प्रसारण शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर दुपारी 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. बाबूजी हे तर माझं घर आलं, आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं होतं. चल बाबूजी. काय सांगितलंस तू बाबूजींना, काय सांगितलंस? बघा बघा बाबूजी कसा बोलतोय, बघा तुम्हीच बघा. पंडित तुझी आई जिवंत आहे. जिवंत आहे पण ती काल दुपारी जळून मरून गेली. हीच गोष्ट मी मिसेस बक्षीना विचारू शकतो? मला त्याची गरज वाटत नाही. सरबत घ्या. प्रसारण सोमवार मंगळवार रात्री 9:00. आणखी एक कहाणी, प्रायोजक सपट परिवार चहा, माझा चहा माझा परिवार. मी आता अँकरच्या भूमिकेत आहे. विमान उडतं ते त्याच्या वेगामुळे उडतं. बरोबर. तुम्ही ज्या वेगात प्रयत्न करायला झाल ना तेव्हा तुम्ही भरारी घेऊ शकाल. एका कलाकाराला काय हवं असतं तर अप्रिसिएशन हवं असतं, ऑडियन्स प्रेक्षकांचं प्रेम हवं असतं. मनात घोळणारं दिवसाचं नियोजन म्हणजेच नमस्कार मंडळी. सलाम नको देवा मला, पाठीवरती मार थाप, बुडाव लात नको लढण्यासाठी दे साथ. एक क्वालिटी माझ्यामध्ये आहे की आम्ही क्विक लर्नर, मी पटकन गोष्टी शिकते. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण जाणून घेतो आहोत हिमोफिलिया या आजाराविषयी, त्याच्या कारणांविषयी आणि उपचारांविषयी. आपल्याला माहिती देत आहेत डॉक्टर सोनाली साळवी. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की उपचार कसे करायचे किंवा अन्य आजारांसाठी उपाय करत असताना कुठलीही औषधं रुग्णांनी परस्पर घेऊ नयेत, किंवा आपल्या वेगळ्या आजारासाठी जेव्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा या आजाराविषयी कल्पना द्यावी, कारण काही औषधं ही या रुग्णांना अजिबात न चालणारी आणि अधिकची गुंतागुंत निर्माण करणारी असतात. तर बऱ्याच वेळेला रुग्णाला जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तेव्हा त्याचे बरोबरीचे जे नातेवाईक असतात त्यांची भूमिका आणि त्यांची मनस्थिती ही खूप महत्त्वाची असते, तर अशा त्याच्या बरोबरीच्या लोकांसाठी काही सांगाल का? हो, अगदी बरोबर. रुग्णाच्या आजारपणाची माहिती ही सर्व नातेवाईकांना असली तर त्यांनी उपचार करण्यामध्ये मदत होते. बऱ्याच वेळेला रुग्ण अनकॉन्शियस किंवा जे आपण पूर्णपणे त्यांना चेतना नसते, ते बेशुद्ध झालेले असतात, अशा वेळेस रुग्णाची माहिती जर नातेवाईकांना असल्यास ते डॉक्टरांना ट्रीटमेंट देण्यामध्ये फार मदत होते. असं बहुतांश वेळी आम्हाला आढळले की रुग्ण एकटाच प्रवास करत असेल किंवा प्रवास करताना जर तो बेशुद्ध झाला तर नातेवाईक जवळ नसतात, अशा वेळेस त्याच्या खिशामध्ये असलेलं माहितीचं कार्ड हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं. पण इतर वेळेस रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिमोफिलिक रुग्णाच्या आईने सर्व आजाराबद्दल माहिती घेणं आणि त्याच्या उपचार पद्धती जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं, कारण बाळ दिवसभर आईजवळ असतं आणि त्याला काही दुखापत झाल्यास त्याला सांगता न येणं हे आईनी आधी ओळखलं पाहिजे की आपलं बाळ पाय हलवत नाहीये किंवा रडतंय सतत. ह्या गोष्टी आईनी जर कटाक्षाने बघितल्या तर मला वाटतं की सूज वाढण्याच्या आधी ते डॉक्टरांपर्यंत येऊ शकतील. डॉक्टर, हा एक असा आजार आहे की या एका आजारातून वेगवेगळ्या गुंतागुंती होऊ शकतात, किंवा अन्य आजारावरचे उपचार करणं असेल ते हिमोफिलियामुळे थोडं अधिक काळजी घेणारं किंवा अवघड असं होऊ शकतं,
तर साहजिकच मनात असं येतं की लहान वयामध्ये जेव्हा मुलाच्या बाबतीत लक्षात येतं की त्याला हिमोफिलिया हा आजार आहे, तर तेव्हाच काही प्रतिबंधक उपचार असे आपण करू शकतो का, किंवा नियमितपणाने काही केलं तर थोडा हा आजार आटोक्यात राहील असं काही असतं? आता ह्यामध्ये मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगू इच्छिते की जुन्या काळामध्ये फॅक्टर थेरपी जेव्हा आलेली नव्हती त्यावेळेस अशा रुग्णांना आपण प्लाझ्मा लावायचो. प्लाझ्मा म्हणजे रक्तातून वेगळं केलेलं एक द्रव्य असतं की ज्याच्यामध्ये फॅक्टर्सचं प्रमाण जास्त असतं. तर ही घटक जास्त असल्यामुळे त्यावेळेस प्लाझ्मा देऊन पेशंटचं किंवा रक्तस्त्राव किंवा इतर गोष्टी कमी करण्यात यायच्या. पण कालांतराने असं जाणवलं की या प्लाझ्मा थेरपीमध्ये काही विषाणूंचं प्रसारण होऊ शकतं, की जसं आपण बघता की HIV हा रक्त किंवा त्याच्या घटकांपासून होऊ शकतो. हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रसारित होतात. तर आपण काय, आपण ह्या प्रत्येक रुग्णाला आपण माहिती घेताना हे विचारतो की त्यांना प्लाझ्मा लावलेला आहे की नाही. जर त्यांना प्लाझ्मा दिलं गेलं असेल तर त्यांची आपण ह्या हिपॅटायटिस बी, सी आणि HIV चाचण्या करत असतो आणि त्याच्याने आपल्याला कळतं की ह्या विषाणूंची लागण झालेली आहे की नाही. शक्यतो प्लाझ्मा हे टेस्टेड असल्यामुळे त्या काळातही प्रमाण कमी होतं, पण कमी हे फार ढोबळमानाने मी सांगू इच्छिते, कारण तरीही असं असूनही काही रुग्णांना ह्याची बाधा झालेली आहे. पण आत्ता मॉडर्न थेरपीमध्ये जे काही फॅक्टर्स आलेले आहेत ते अतिशय आपण सेफ म्हणू शकतो, सुरक्षित आहेत आणि त्यांचं टेस्टिंग अनेक लेवल्सला केलं आहे. आणि असे हे जे फॅक्टर्स आपल्याला इंजेक्शन्सच्या स्वरूपात मिळतात ते आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण देऊ शकतो. प्रोफायलॅक्टिक थेरपी ज्याला आपण म्हणतो, ती प्रोफायलॅक्टिक थेरपी घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या हिमोफिलिया ट्रीटमेंट सेंटर्स जे आहेत त्या ठिकाणी भेट, डॉक्टरांची भेट घेणं अतिशय आवश्यक आहे. काही प्रमाणात हे खर्चिक जरी असेल तरी काही अभ्यास किंवा इतर जे आपली स्तोत्र आहेत त्यामार्फत आपल्याला काही रुग्णांना तरी मदत नक्कीच करता येऊ शकते. आपण जेव्हा सुरुवातीला बोलत होतो तेव्हा अनुवांशिकतेचा उल्लेख या कारणांमध्ये झाला, तर हा आजार आपल्या घरात आहे हे माहिती असतं तेव्हा पुढच्या पिढीमध्ये हा आजार येऊ नये म्हणून काही प्रयत्न करणं शक्य असतं. हो, जसं की आपण आपल्याला हे कळलंय की हा जनुकीय आजार आईच्या द्वारे प्राप्त झालेल्या गुणसूत्रांमधून येतो, तर आपल्याला जेनेटिक टेस्टिंग नावाची जी सोय आहे त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. पण सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आईकडे कोणाला जर हा हिमोफिलिया किंवा जसं मी सांगितलं की सांध्यामध्ये रक्त साखरणे किंवा सूज येणे असा काही आजार असेल तर तो त्याची माहिती त्यांनी डॉक्टरांना देणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्याने आपण फॅमिली ट्री नावाचं जे आहे ते आपण चार्टिंग करू शकतो आणि ह्याच्याने पुढच्या पिढीमध्ये किती जणांना त्याचा धोका उद्भवू शकतो हे आपण ह्याचं भाकीत करू शकतो. दुसरी गोष्ट, जर आपण आपल्या परिवारामध्ये कोणाला हा आजार असल्यास आपण त्याचं जेनेटिक टेस्टिंग करावं. आणि ज्या आता मुलीला हा आजार होत नाही किंवा जर मुलीमध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असेल तर किंवा एक एक्स गुणसूत्र जर तिच्यामध्ये नसेल तर तिलाही हा आजार उद्भवू शकतो. त्यामुळे हा आजार असा आहे की मुलीमध्ये सुद्धा येऊ शकतो पण त्याचं प्रमाण फार क्वचित आहे. तर मुलींना सुद्धा स्क्रीन करणे ज्याला आपण म्हणतो की त्यांचं जेनेटिक टेस्टिंग जी सोय आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की ती मुलगी कॅरियर म्हणजे वाहक आहे किंवा नाही, तर त्या दृष्टीने आपल्याला टेस्ट करून घेता येईल. या तपासण्या फार म्हणजे उच्च स्तरावरील तपासण्या आहेत आणि मुंबईतील KEM रुग्णालयात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटॉलॉजी नावाच्या संस्थेमध्ये ह्या तपासण्या केल्या जातात. पण मग हे जसं आपण म्हणतो की या तपासण्या करू शकतो तसं हे अनुवांशिकतेने ज्या घरांमध्ये हा आजार आहे त्यांनी लग्न करताना काही वेगळी काळजी घ्यावी असं काही सांगता येतं का? हो, जसं की मी म्हणाले की जर परिवारामध्ये कोणाला हिमोफिलिया असेल तर मुलीचं कॅरियर टेस्टिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ज्या घरामध्ये मुलीचं लग्न होणार आहे त्या घरामध्ये कुणाला हिमोफिलिया हा आजार नाही ह्याची खात्री करून घेणे, कारण मुलगी जर वाहक असेल आणि त्या मुलाकडूनही जर आजार असेल तर होणाऱ्या पिढीला हा धोका दुपटीने वाढतो, तर त्याच्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यावीच लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाला जर ऑलरेडी हा आजार असेल तर तो नेहमी जसं आपण म्हणतो की जनुकीय किंवा गुणसूत्रांद्वारे आलेला असतो, पण काहीमध्ये जे मी म्हटलं की सहजरित्या होणाऱ्या
स्पॉन्टॅनियस म्युटेशन जे म्हणतो आपण त्याला, की जनुकांमध्ये अचानकपणे एक बदल घडतो आणि त्याच्यामध्ये हा फॅक्टर 8 जे तयार करण्याची क्षमता निघून जाते. तर काहींना ही हा ह्या प्रमाणात जरी आजार नसेल किंवा त्यांच्या परिवारात जरी हा आजार नसेल तरी होऊ शकतं, पण त्यांनी पण काळजी घ्यायची आहे की आपल्या परिवारात जरी नाही आहे तरी पुढच्या पिढीचं आपण टेस्टिंग करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनुवांशिक नसलेली, पण आत्ता जसं तुम्ही उल्लेख केलात की काही कारणांनी हा आजार निर्माण करणारी जे घटक असतील तर ते कसे टाळावेत? आता एक ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छिते की आपण हा जो हिमोफिलियाबद्दल चर्चा करतोय तर ॲक्वायर्ड हिमोफिलिया नावाची एक गोष्ट असते की जी डिलिव्हरीच्या दरम्यान किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर अतिशय जोखमीचा रक्तस्राव जो होतो तर त्याच्यामध्ये फॅक्टर 8 लेवल्स कमी होतात आणि त्याच्यामध्ये हा ॲक्वायर्ड हिमोफिलिया नावाचा आजार येऊ शकतो. पण ह्याचं निदान करणं हे अतिशय कठीण काम असतं, कारण त्याचं पहिलं तर समजा गरोदरपणात ह्याची काही लक्षणं येत नाहीत. डिलिव्हरी झाल्यानंतर रक्तस्राव हा जास्त अधिक प्रमाणात होत असेल आणि ते इतर तुमच्या प्रसूतीनंतरच्या ज्या काळजी घेतल्या जातात त्यांनी हा कंट्रोलमध्ये येत नसेल तर आपल्याला ॲक्वायर्ड हिमोफिलिया असू शकेल आणि त्याच्या पूर्णपणे त्याच्या तपासण्या वेगळ्या असतात. पण हा आजार फार कमी प्रमाणात आढळतो. पण मी एक सांगू इच्छिते की कोणत्याही प्रकारचं रक्तस्राव की जो नेहमी होत नाही किंवा रक्तस्राव जो इतर गोष्टींमध्ये जसा 5 किंवा 10 मिनिटांमध्ये आपल्याला कंट्रोल करता येतो ते जर तसं न झाल्यास आपल्याला ह्या गोष्टीबद्दल विचार करून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, एकतर हिमोफिलिया म्हणजे रक्त न थांबणं हा एकतर घाबरवून टाकणारा मुळात प्रकार आहे आणि त्याच्या आनुषंगिक ज्या गोष्टी आहेत त्याही भीती वाटतील अशाच आहेत. तर या रुग्णांना अर्थातच नैराश्याला सामोरं जावं लागत असेल तर त्याचं प्रमाण आपल्याकडे एकूण काय आहे, या आजाराचं प्रमाण काय आहे आणि या लोकांचं समुपदेशन करणं त्यातून बाहेर काढणं हे काम आपण कसं करता? जर बालरुग्ण आपण जर घेतले तर ह्या रुग्णांना असं लक्षात येतं की आपल्याला वेगळ्या प्रकारची वागणूक मिळते. घरातसुद्धा इतर भावंडांपेक्षा आपल्याला वेगळं ठेवण्यात येते. इतर भावंड जे खेळ खेळत आहेत ते आपल्याला खेळू दिले जात नाही आहेत. आपल्याला नेहमीप्रमाणे उड्या मारता येत नाही आहेत किंवा सतत सूचना, ह्याच्यामुळे ही मुलं काहीशी अबोल असू शकतात. बालरोगतज्ञ शक्यतो ह्या गोष्टींवरती अतिशय काळजीने त्यांना वागवत असतात आणि जसं की मी म्हणाले की प्रतिबंधात्मक उपाययोजना जर आपण केल्यात तर ही मुलं देखील इतर मुलांप्रमाणे खेळू शकतात. ही मुलं जेव्हा किशोरवयात येतात किंवा ते तरुण होतात अशा अवस्थेमध्ये त्यांना पुढच्या काळजी ह्या जास्त प्रमाणात लागून येतात, कारण त्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं असतं काही वेळेस आणि बऱ्याच वेळेला त्यांना नोकरी मिळेल की नाही आपल्याला किंवा इतर काही गोष्टींमध्ये आपल्याला अडचण येईल का, किंवा लग्न झाल्यानंतर किंवा लग्न आपलं होण्यामध्ये काही अडचण येऊ शकेल का, तर ह्या संदर्भात अनेक चिंता असतात आणि ही कधी कधी डिप्रेशन जो आपण म्हणतो नैराश्य हे येऊन ह्यांना आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज पडू शकते. आणि अशा वेळेला हा उपचारही करणं योग्य समुपदेशकापर्यंत आपल्या पाल्याला रुग्णाला तरुण मुलाला घरातल्या घेऊन जाणं हे अतिशय समुपदेशन किंवा सायकॅट्रिक काउन्सिलिंग हा अतिशय महत्त्वाचा एक भाग आहे, एक घटक आहे. आणि मी सांगू इच्छिते की जरी आपण जर काही रुग्ण पाहत असतील तर ज्यांनी कधीही सल्ला घेतला नसेल तर तो आज किंवा लवकरात लवकर त्यांनी घ्यावा, कारण ह्याच्याने खूप फरक पडतो आणि आम्ही पाहतोय की समुपदेशनानंतर त्यांचं जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खूप बदललेला असतो. पुन्हा पुन्हा आपण असा एक मुद्दा येतो आहे की अपंगत्व जे येऊ शकतं, तर असं अपंगत्व जर ह्या रुग्णांना आलं तर त्याच्यासाठी काही शासनाच्या योजना आहेत का? महाराष्ट्र शासन आपल्याला अपंगत्वासाठी एक प्रमाणपत्र किंवा डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते शासन आपल्याला देतं आणि ह्याची सोय आपल्याला स्वावलंबन या वेबसाईटवरती मिळू शकते. तर ज्यांना अपंगत्व आलेलं आहे किंवा ज्यांना तीव्र स्वरूपाचा आजार आहे की जे मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे हिमोफिलिया विथ फॅक्टर 8 लेस दॅन 1% अशा प्रवर्गात जे आहेत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यायला हरकत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालय जे असतं त्या ठिकाणी आपण जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे जिल्हा सिव्हिल सर्जन जे आहेत त्यांच्याकडे आपल्याला ही माहिती उपलब्ध आहे आणि वेबसाईटवरती
आपली पूर्ण माहिती घेण्यात येऊन आणि त्याच्यानंतर आपल्याला अपंगत्वाचं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र मिळेल आणि त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन आयुष्यात करता येईल. जसं की आपल्याला एसटी किंवा बस किंवा रेल्वे याच्या मार्फत कन्सेशनल जे आहे कन्सेशनल रेट्सवरती तुम्हाला प्रवास करण्यास मुभा आहे. अच्छा, महत्त्वाचं आता मॅडमनी माहिती दिलेली आहे की स्वावलंबन नावाचं जे संकेतस्थळ आहे तिथे आवर्जून भेट द्या आणि आपल्यासाठी कोणत्या सोयीसुविधा आहेत त्याच्यापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो हे तिथे जाऊन आपल्याला माहिती घेता येईल. अधिकची माहिती घेणारच आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. राष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्य पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. सह्याद्रीच्या पाऊल खुणा प्रसारण शुक्रवार सकाळी 10 वाजता आणि पुन्हा प्रसारण रविवार रात्रो 11 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. आता तुमच्या आरोग्य समस्या आहेत, फक्त एक फोन कॉल दू. ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी मधील निष्णात डॉक्टर्स करून घ्या तुमच्या आजारांविषयीच्या शंकांचं निरसन. जाणून घ्या नवीन उपलब्ध चिकित्सा आणि तंत्रज्ञानाबद्दल जे करील तुमचं आयुष्य सुखकर. हॅलो डॉक्टर, थेट प्रसारण शुक्रवार शनिवार आणि रविवार रात्रो 8:30 वाजता, पुन्हा प्रसारण सोमवार मंगळवार आणि बुधवार सकाळी 9 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. सुपरहिट मराठी चित्रपट सारेच सज्जन. पैशासाठी जन्म माझा पैसा हा संसार, पैशावरी रचतो मी पैशाचा डोंगर. तो एकच एक काम चिकाट्याने का नाही करत? तू पत्र घर डायरेक्ट पेपरात छापून टाकशील, अगदी 25 लाख मिळू दे तरी. प्रसारण शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर दुपारी 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हिमोफिलिया अर्थात रक्तप्रवाह न थांबणं याविषयी आज आपण माहिती घेतो आहोत डॉक्टर सोनाली साळवी यांच्याकडून. या आजाराविषयी आपण आत्तापर्यंत माहिती घेतली, तर या पार्श्वभूमीवरती एखाद्या रुग्णाचा आवर्जून प्रेक्षकांना सांगावासा वाटतोय असा काही अनुभव आहे का तुमच्याकडे? हो आहे. एक रुग्ण वॉकिंग किंवा सायंकाळी फेरीला गेला असताना त्याच्या कानाला क्रिकेटचा बॉल लागला आणि रुग्णाने नेहमीप्रमाणे काही प्रथमोपचार घेतले नाहीत कारण त्यावेळेस त्याला सूज किंवा काहीच दुखणं जाणवलं नाही. पण नंतर त्याच्या असं लक्षात आलं की थोडं डोकं जड झाल्यासारखं दुखण्याही आधीची स्टेज की डोकं जड झाल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी डोकं दुखलं आणि त्यांनी जवळ असलेली गोळी घेतली. 2-3 दिवस दुखणं राहिलं पण रुग्णाला वाटलं की आपलं दुखणं आता कमी होईल. 4th दिवशी रुग्णाला अतिशय जास्त दुखू लागल्यावर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टर तिथे त्याला तपासत असताना त्यांनी जेव्हा सांगितलं की मला हिमोफिलिया आहे तर त्याचवेळी एक सर्जन तिथे उपलब्ध होते आणि ते म्हणाले की काही झालं होतं का 4 दिवसांआधी, तर त्यांनी सांगितलं की मला क्रिकेटचा बॉल लागला होता. डॉक्टरांनी ताबडतोब त्याला सी टी स्कॅन करायला सांगितला आणि त्या सी टी स्कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव आढळला. तर बऱ्याच वेळेला लक्षणं ही फार कमी प्रमाणात असतात पण तो हिमरेज ब्रेन हिमरेज जास्त प्रमाणात होता आणि त्याला शस्त्रक्रिया करायची गरज पडली. एकूण भारतामध्ये बघितलं तर या आजाराबद्दलची परिस्थिती काय आहे सध्या? भारताबद्दल आपण जर पाहिलं तर आपण जे टिप ऑफ द आईसबर्ग फिनॉमिनन जे म्हणतो की ज्याच्यामध्ये
आपल्याला फक्त बर्फाळ वरचा भाग दिसतो पण खाली समुद्राखाली दडलेला बर्फाचा भाग दिसत नाही. तसं जोपर्यंत आपण जास्त प्रमाणात हिमोफिलियाचं टेस्टिंग करत नाही तोपर्यंत आपण केसेस मिस करू. तर अंदाजे आपल्याला अपेक्षा आहे की साधारणपणे 40,000 ते 50,000 रुग्ण अपेक्षित आहेत अख्ख्या भारतामध्ये, पण आत्तापर्यंत निदान झालेले फक्त 17,000 ते 18,000 रुग्ण आहेत पूर्ण भारतामध्ये. म्हणजे प्रत्यक्षात समोर न आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारच्या रुग्णांना मदतीसाठी काही स्वतंत्र गट असं काही काम चालू आहे का? हो, अतिशय सुंदर आणि संघटित असलेला गट आहे आणि हिमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो तर तो संघराज्य आहे आणि त्याचं काम अतिशय सुरळीतप्रमाणे चालू आहे आणि ते नेहमी शासनाशी आणि डॉक्टरांशी संपर्कात असतात. कुठल्याही आजारामध्ये किंवा कुठल्याही व्यवस्थापनामध्ये वैचारिक दिशा मिळणं आणि एकमेकांच्या आधाराने पुढे चालणं हा खूप महत्त्वाचा भाग असतो. तसं पुणे जिल्ह्यात आपला हिमोफिलिया सोसायटी पुणे चॅप्टर जे आहे ते कार्यरत आहे आणि अनेक वर्ष त्यांनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमातून आणि हिमोफिलिया जनजागरण करणे किंवा सायकल रॅली करणे असे अनेक कार्यक्रम त्यांनी भरवले केलेले आहेत त्या माध्यमातून. डॉक्टर, आत्ताचा काळ बघता नित्य नवे शोध हे सातत्याने लागत असतात, तर हिमोफिलियाच्या रुग्णांना दिलासा मिळेल असं काही संशोधन याच्यामध्ये सुरू आहे का? हो, ही एक जमेची बाब किंवा आशेचा किरण आपण म्हणू शकतो की हिमोफिलियामध्ये संशोधन हे निरंतर चालू आहे आणि फॅक्टर थेरपीपासून आता आपण पुढे जाऊन काही असे इंजेक्शन्स बघतोय की जसं आपण इन्शुलिन जे स्किनच्या खाली घेतो तसंच आपण प्रतिबंध स्वरूपावर एक काही इंजेक्शन्स आलेली आहेत. काही नावं मी सांगू इच्छिते. एक फिट्युसिरान नावाचं इंजेक्शन आहे आणि दुसरं आहे एमिसिझुमॅब. तर अशाच स्वरूपाची काही इंजेक्शन्स आपल्या ह्याच्यामध्ये येत आहेत आणि शोध त्याचा चालू आहे आणि काही शोध पुण्यामध्येही चालू आहे. रिसर्च वर्क चालू आहे त्याच्यामागे आणि लवकरच हिमोफिलियाचं स्वरूप हे बदलेल अशी मी नक्की आशा करते. तसंच जीन थेरपी नावाची जी ट्रीटमेंट आहे ती काही अंशी ती आपल्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये ती सध्या उपलब्ध आहे आणि त्याच्यामागे काही रुग्णांना हे टेस्ट यशस्वी पणे ह्यांच्यावर झालेली आहे आणि हिमोफिलिया कायमचा देखील बरा झालेला आहे त्या रुग्णांमध्ये. तर पण ह्याचा लॉंग टर्ममध्ये किंवा भविष्यामध्ये किती आपल्याला उपयोग होऊ शकेल हे आपल्याला काळच सांगू शकेल. सातत्याने चाचण्यांच्या प्रयोगांच्या माध्यमातून पण एक मोठा आशेचा किरण आहे आणि दिलासा आहे रुग्णांना. काही ना काही आपल्याला आजारातून बाहेर पडणारा औषध म्हणा किंवा उपचार पद्धती म्हणा समोर येते आहे. डॉक्टर, एका गंभीर आजाराविषयी आपण मगापासून चर्चा करतो आहोत. अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्याच आहे पण कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्याकडे येताना पालकांना आणि समाजाला आवर्जून काही सांगावं पुन्हा सांगावं असं तुम्हाला वाटतं आहे का ठळकपणे? हो, मला एवढं सांगायचं आहे की हिमोफिलिक रुग्ण जो असतो त्याला अतिशय काळजी आणि निरंतर त्याला सपोर्ट जो आपण म्हणतो की त्याला आपण सांभाळून घेतलं पाहिजे तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा आहे आणि त्याला आपल्या आयुष्यात काही नित्य म्हणजे दैनंदिन आयुष्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा एक घटक म्हणून समजावं. त्यांना वेगळी अशी वागणूक देऊ नये. ते मी असंही सांगू इच्छिते की आत्ता जे आहेत हिमोफिलियाचे रुग्ण ते प्रत्येक कार्यक्षेत्रात अतिशय आघाडीने काम करत आहेत आणि त्यांनी मला असं नाही वाटत की कुठल्याही रुग्णांनी आज मला ब्लिडिंग झालं आहे किंवा आज मी कामावर नाही जाणार, तर ते आमच्याकडे उपचार घेऊन सुद्धा कामावरती जातात आणि ह्याच्यामध्येच खरं श्रेय आहे त्यांचं आणि ते अजून चांगलं करू शकतात, फक्त त्यांना थोडं समजून घेण्याची अपेक्षा आहे. तर अशा रुग्णांना त्या पालकांना जर संपर्क साधायचा असेल उपचारासाठी तर तो कुठे आणि कसा साधावा? ससून रुग्णालय हे गेले 5 ते 6 वर्ष हिमोफिलिक रुग्णांसाठी फॅक्टर थेरपी देत आहे आणि आपल्याला शासनाकडून फॅक्टर्स मिळत आहेत आणि त्याची जी सेवा आहे ती आपल्याला हिमोफिलिया ट्रीटमेंट सेंटर जे आहे आपलं आपत्कालीन हायटेक कॅज्युअल्टी नावाचा विभाग आहे तिथे आपल्याला ही सोय मिळू शकते. साधारणपणे 400 च्या वर रुग्णांना आपण ही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि दर गुरुवारी दुपारी 2 ते 4 आपल्याला हिमोफिलिया ओपडी जी आपल्याला रुग्णांना सांध्याचा किंवा इतर काही प्रश्न असल्यास त्यांनी आम्हाला संपर्क ते करू शकतात आणि त्याचवेळी भौतिकोपचारचा किंवा फिजिओथेरपीचं सेशनसुद्धा ते घेऊ शकतात तिथे. आपण आपल्या नित्याच्या सायंप्रार्थनेत म्हणत असतो आरोग्यम धनसंपदा,
तर ही जर धनसंपदा राखायची असेल आपल्याला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आजाराच्या पूर्वावस्थेत किंवा त्याच्याही आधी जागरूक राहणं. अनुवांशिक आजार असतील, हिमोफिलिया हा विशेषत्वानं हा अनुवांशिक आजार आहे, तर त्याबद्दल जागरूक राहणं ही पहिली पायरी आणि प्रतिबंध करणारा उत्तम उपचार असू शकते. डॉक्टर सोनाली साळवी आपण कार्यक्रमात आलात आणि आपल्या प्रेक्षकांना सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. माझेही अनेक आभार. हा विषय अतिशय अवघड विषय होता आणि तो तुम्ही मला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जो काही मार्ग दिलात त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे. नमस्कार.